झी 24 तास एक पाऊल पुढे। अवघ्या काही महिन्यांपूर्वी नव्या घरात आलेल्या शमा सय्यद यांच्या कुटुंबातले 6 ते 7 जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकलेत। ते अगतिकपणे त्यांची वाट पाहत आहेत। आपले आप्त सुखरूप असतील अशी भाबडी आशाही त्यांना आहे। अनेक घरं उद्ध्वस्त झालेत, अनेक संसार उद्ध्वस्त झाले। आपल्याबरोबर शमा जी आहेत त्यांच्याकडून त्यांची 12 लोक ढिगाऱ्याखाली अटकलेली आहेत, त्यातला एकही माणूस बाहेर पडलेला नाहीये। ते खूप दुःखात आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या। सिर्फ एक देवर निकला, देवरानी निकली, एक बच्चा निकला, बस 12 लोग थे। अभी तक निकले नहीं। आपको जब हादसा मालूम पड़ा ये तो कैसे मालूम पड़ा? बच्चे लोग जाके चिल्लाए कि ये बिल्डिंग गिर गई, तो हम लोग को लगा कि वही बिल्डिंग है मेरी ननद जिसमें रहती है। खूब दर्दनाक ही घटना है। बिल्डर कारवाई अभी मांगनी के लिए जी 24 तास एक पाऊल पुढे।